नमस्कार, मी राजेंद्र होंजे, बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज बेधडक आपण करणार आहोत अर्थातच नगर जिल्ह्यातल्या उसाच्या आंदोलनाच्या संबंधात निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी. उसाचं आंदोलन, उसाच्या संदर्भातल्या भूमिका, या सगळ्या शेतकरी संघटनांच्या बाबतीतल्या आंदोलनाच्या सगळ्या घडामोडी काही दिवसांपासून आपण पाहत होतो की तडजोडीच्या बाबतीत बैठका घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ज्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटना, जेव्हा राजू शेट्टी, सदाभाऊ खोत एकत्र होते, तसा आंदोलन राज्यभर सगळीकडे 3-4 वर्षापूर्वी पेटलेलं आपण पाहिलं, तसाच कुठतरी भडका आजच्या आंदोलनानंतर उडेल की काय अशी शंका उपस्थित व्हायला वाव होता. मग हे आंदोलन जाणीवपूर्वक पेटवलं जातंय की त्या आंदोलनामागे काही राजकीय गोष्टी समाविष्ट आहेत आणि त्यावरून केलं जाणारं राजकारण समोर येताना दिसत आहे. शेतकरी का संतापतोय? कारखानदार शेतकऱ्यांना वेळेवर पैसे का देत नाहीत? हप्ते का देत नाहीत? ज्या कारखानदारांना, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाने चालवले जातात, त्या कारखानदारांना जर 3,000 हमीभाव उसाचा जो आहे, FRP जो उसाचा आहे, तो द्यायला परवडतो, तर मग मराठवाडा आणि त्या पुढे येणाऱ्या सगळ्या कारखानदारांना रिकव्हरी चांगली मिळून, उतारा चांगला मिळून देखील, 10-11 उतारा साखरेचा मिळून देखील 2,000 भाव का दिला जातो? म्हणून शेतकरी संतापलाय. म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत की जाणीवपूर्वक हे सगळं आंदोलन पेटवलं जाते आणि आंदोलन पेटण्याची वाट बघितली जाते आणि मग सरकार त्यामध्ये उतरतं आणि कधी कधी म्हणतं आंदोलन पेटलंय की नाही आम्हाला माहीत नव्हतं, पण आता आपण त्याच्यावर चर्चा करू. गोळीबार झाला, कशासाठी गोळीबार केला गेला? शेतकऱ्यांशी 3 हे आंदोलन पेटवलं जात होतं. हे आंदोलन रस्त्यावर उतरून शेतकरी आपला भाव मागत होता, त्यावेळेला शेतकऱ्यांशी चर्चा का नाही केली? आणि गाड्यांची जाळपोळ झाली, गोळीबार करायची वेळ आली, मग आपण शेतकऱ्यांशी चर्चा करायला उतरतो, म्हणजे आंदोलन पेटवलं जात नाही आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. याच मुद्द्यावर आजचा आपला बेधडक आहे की उसाचं आंदोलन हे जाणीवपूर्वक पेटवलं जात आहे का. या मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर थेट शेवगाववरून आपल्यासोबत आहेत, जे आज तिथे पोहोचले आणि त्यांनी याच्यात मध्यस्थी करून आंदोलन सगळं सोडवलं. शेतकऱ्यांना 2525 भाव मान्य झाला आणि शेतकऱ्यांनी आपला ऊस उत्पादकांचं जे आंदोलन होतं कारखान्याच्या विरोधातलं ते मागे घेतलं. आपल्यासोबत डॉक्टर अजित नवले आहेत, सुकाणू समितीचे समन्वयक आहेत, आणि केशव उपाध्ये, भाजपाचे प्रवक्ते, आपल्यासोबत आत्ता मुंबईवरून आहेत. शशिकांत शिंदे देखील आपल्यासोबत असणार आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख हे देखील आपल्यासोबत येतील थोड्याच वेळात फोनवर. मला सुरुवात शशिकांत शिंदे येण्यापूर्वी रविकांत तुपकर तुमच्यापासून करायची आहे. आंदोलन का पेटलं की जाणीवपूर्वक पेटवलं गेलं असं म्हटलं जात आहे, नेमकं काय आहे आंदोलन का पेटलं की जाणीवपूर्वक पेटवलं गेलं? हो, आंदोलन जाणीवपूर्वकच पेटवल्या गेलंय, पण ते दुसरं तिसरं कोणी नाही तर ते सरकारने पेटवलंय आणि जाणीवपूर्वक पेटवलंय. 20 लाखोच्या संख्येनं शेतकरी दिल्लीला जाणार आहे, मोठ्या संख्येनं 10 लाख शेतकरी तिथं जमा होणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी हे आंदोलन मुद्दामून, शेवगावचं आंदोलन मुद्दामून सरकारने दडपून ते पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय मागत होते शेतकरी या नगर जिल्ह्यातले? हे उसाला पहिली उचल घसघशीत द्या अशी त्यांची मागणी होती आणि अतिशय शांततेच्या मार्गानं ते आंदोलनाला बसले होते. रास्ता रोको शांततेच्या मार्गानं चालू होता, अचानक सकाळी पोलीस आले, पोलिसांना काय सुदबुद्धी सुचली माहीत नाही आणि डायरेक्ट त्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करायला स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर सुरुवात केली. आमचे प्रकाश तात्या बालवडकर होते, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, ते आंदोलनाचं नेतृत्व करत होते आणि धक्के मारून त्यांना सकाळी पहाटे जेलमध्ये नेलं. त्यांना अटक केल्याची बातमी जेव्हा गेली तेव्हा संबंध या परिसरातला गावागावातला शेतकरी रस्त्यावर आला आणि शांततेच्या गांधींच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांनी लोकांच्या घरात घुसून शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. यामध्ये उद्धव मापारी आणि बाबूराव डुकळे हे घोटण आणि खानापूरचे 2 शेतकरी आहेत, हे गंभीर स्वरूपानं जखमी झाले आहेत. प्रचंड त्यांचं रक्त सांडलं गेलेलं आहे आणि 307 गंभीर गुन्हे शेतकऱ्यांवरच या पोलिसांनी दाखल केले. हे सरकारच्या म्हणण्याशिवाय होऊ शकत नाही. काय मागणी आहे शेतकऱ्यांची? की आम्हाला उसाला रास्त भाव द्या, आमच्या घामाचा दाम आम्हाला द्या. ते जास्त मागत नाही, रास्त मागतायत. इतकी सरळ साधी मागणी असताना हे सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताय, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताय. हे सरकार तानाशाहीवाला सरकार आहे, हिटलरपेक्षा सुद्धा यांनी कहर केलेला आहे. आज मी या शेवगाव परिसरात होतो, कर्मसदृश परिस्थिती. रविकांत तुपकर, तुम्ही सरकारमध्ये एक महामंडळ देखील हाताळलं होतं, तेव्हा सरकारचा कारभार कसा वाटला? महामंडळाचा
मी 2 वर्ष महामंडळाचा अध्यक्ष होतो, लाल दिव्याची गाडी माझ्याकडे होती, पण या सरकारची म्हणजे नुसती वाऱ्यावरची वरात आहे, कशाचा कशाला मेळ नाही, यांना प्रश्नाशी काही घेणं देणं नाही. म्हणजे एवढं आंदोलन गंभीर झालं, लोक गोळीबारात जखमी झाले, रक्त सांडलं, सगळं हाहाकार झाला, आणि तरी राज्यातले अनेक पुढारी आणि मंत्री म्हणतात की आम्हाला काय झालं माहीतच नाही. हे दंग आहेत स्वतःच्या ह्याच्यामध्ये, स्वतःच्या मस्तीत आहेत, स्वतःच्या ह्याच्यात आहेत, सत्तेच्या धुंदीत आहेत, यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही अशी ही परिस्थिती आहे. आम्ही तिथेही होतो 2 वर्ष, आम्ही बघितलं, कशातही विश्वासात घेत नाही, कुणाचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्यांच्या मनानं हा सगळा कारभार करतात. आजच्या घटनेने आमच्यासारख्या शेतकऱ्याचे पोरं अत्यंत व्यथित झालेले आहेत की आम्ही चळवळी करायच्या का नाही करायच्या, आमचं म्हणणं मांडायचं का नाही मांडायचं. आणि अशा पद्धतीनं हाफ मर्डरचे गुन्हे जर शेतकऱ्यांच्या पोरांवर बळजबरीनं तुम्ही दाखल करत असाल, पैठणला सुद्धा अशा पद्धतीनं हाफ मर्डरचे गुन्हे जबरदस्तीनं दाखल केले, तर ही घटना अत्यंत निंदनीय आहे. गोष्टींच्या बाबतीतला आढावा अजूनही काही आपले पाहुणे आहेत, त्यांच्यासोबत पण आपण प्रश्न उत्तर करूया. मला केशव, ज्या पद्धतीचे आरोप आत्ता रविकांत उपकर करतायत की शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार निर्णय घेत नाही, गोळीबार होईपर्यंत आज वाट का बघितली गेली, गोळीबाराची वेळ का आली, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याची वेळ का आली, जाणीवपूर्वक आंदोलन पेटवलं गेलं की आंदोलन पेटवण्यामागचं काही राजकारण दिसतं? सर्वप्रथम आज जे नगरमध्ये झालं त्या नगरमधल्या त्या घटनेबद्दल खरोखर दुःख व्यक्त करतो, आणि ज्या घटनांच्या मागे, या सर्व घटनांच्या मागे जे कोणी असेल, ते घटना कशामुळे घडली त्याची सरकार चौकशी करेल, आणि मग कोणी त्यामागे असेल तर सरकार शोधेल आणि कारवाई करेल. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सरकार या निमित्ताने जाणीवपूर्वक कोणी आंदोलन पेटवत आहे का, कुणाच्या वैफल्यग्रस्त मनोवृत्तीतनं हे आंदोलन जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे का सरकारविरुद्ध काहीतरी करून सरकारला बदनाम करायचं यासाठी काही प्रयत्न कुणाचे चालू आहेत का, याचीही चौकशी सरकार मला वाटतं पुढच्या काळात करेल, आणि तेही उघडकीस पुढच्या काळात काही येणार आहे. बोलायला काय जीप लावली टाळायला नाही सांगतो ना, येतो ना मी येत ना की असं आहे की असं आहे की अनेकांच्या काय आपल्या पक्षातले सहकारी टिकवता येत नाहीत, अनेकांना आंदोलनात सहभागी यश मिळत नाही, त्यातनं येतं अनेकांना वैफल्यता. त्यामुळे तो ठीक आहे, तो मुद्दा महाजन महत्वाचा नाही ज्याच्या प्रश्न आहे, पण सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की गेल्या 3 वर्षामध्ये खरं म्हणजे या सरकारने आत्ता FRP जाहीर केली, ती 9.5% 9.5% 2550 तो भाव पण जाहीर केला, त्याच्यावरती पर टक्क्यानुसार पुन्हा एक्स्ट्रा 280 रुपये मिळणार आहेत हेही जाहीर केलं, 268 280 तेही जाहीर केलं. पण मुळामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये या सरकारने पहिल्यांदा जे FRP देणार नाही त्या कारखान्यावरती सरकारने त्यांचे लायसन रद्द केले, कारवाई केली, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे हा जो आंदोलन, हा जो संघर्ष आहे, हा सरकारविरुद्ध नाही, आता कारखान्यांनी आपली कार्यक्षमता वाढवायची आहे. सरकारची भूमिका त्यातली स्वच्छ स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना अधिक भाव मिळाला पाहिजे आणि कारखान्यांनी आपली कार्यक्षमता. आता हा कारखाना कोण या कारखान्याच्या पाठीशी, हा का द्यायला तयार नव्हता इतके दिवस, 21 वर का अडून बसला होता, तो भावच जाहीर करायला तयार नव्हता, आणि शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतं, भाव जाहीर करा, काय भाव देणार आहे, आणि तो कारखानावाला भाव जाहीर करत नव्हता, यातनं ते आंदोलन सुरू होतं. अशा शेवटी आज सरकारने त्या कलेक्टरवर बैठक झाली, तो भाव ठरला आणि ते आंदोलन संपलं. मुळामध्ये गोळीबार झाला नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्या म्हणजे आपण लोकांचा गैरसमज होईल म्हणून सांगतो की जे गोळीबार म्हणजे टिपिकल जे लगेच म्हणतील गोळीबार, तो गोळीबारचा अर्थ वेगळा होतो, इथे झालं ते वेगळं झालं, पण जे झालं ते पण चुकीचं झालं, ते व्हायला नाही पाहिजे होतं. सरकार त्याची चौकशी करेल हे नक्की आहे. आणि गोळीबार झाला नाही तर नेमकं काय झालं? असं आहे की तिथला नाही, आता जी माझी माहिती आहे की त्यामध्ये तिथलं जो हिंसक झाल्यानंतर ना त्या ज्या वेगळ्या प्रकारच्या प्लास्टिकच्या गोळ्या असतात त्या म्हणजे गोळीबारचा अर्थ वेगळा, अश्रुधुराच्या नळकांड्या सो फोडल्या गेल्या इथपर्यंत त्यातली माहिती आहे. त्याच्यामुळे गोळीबारचा संदर्भ वेगळा, म्हणजे लगेच आपल्या लोक समाजाला जे पाहतात त्यांना वाटेल की काहीतरी बंदुकीच्या गोळ्या वेळ्या झाडल्या काय, ज्या नेहमी झाडल्यात घडलेलं नाही. मावळमध्ये घडलं हे मात्र नक्की होतं, मावळमध्ये शेतकऱ्यांवरती गोळीबार झाला होता. नाही, असं आहे की उपाध्याय साहेब म्हणतात गोळीबार झाला नाही, त्यांना मिळालेली माहिती आहे ती माहिती चुकीचीच आहे ना. मी प्रत्यक्ष या भागामध्ये होतो, मी सकाळपासून या भागात आहे, मी गावागावात लोकांना भेटतो आहे, आणि प्रत्यक्ष छर्रे लोकांच्या ह्याच्यामध्ये घुसलेले आहेत, अंगामध्ये छातीमध्ये छर्रे लोकांच्या घुसले, रक्तपात झालेला आहे, प्रचंड रक्त त्यांचं सांडलेलं आहे, आणि ते मृत्यूशी ते लोक झुंज देत आहेत नगरमध्ये. आणि तुम्ही म्हणता गोळीबार झाला नाही,
आणि कोणाला कशाला पेटवायचं हो, तो कारखाना 2140 वर जायला तयार नव्हता. आंदोलन झालं, आज त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि सरकारने नाही घेतली बैठक, कुणा सरकारने बैठक नाही घेतली. आम्ही त्यांना बाध्य केलं बैठक घेण्याला. आम्ही दुपारपासून त्यांच्या बैठकीसाठी सगळे प्रयत्न केले आणि आम्हाला अजून आमच्या पोरांचे बळी जाऊ द्यायचे नव्हते. आणि वैफल्यग्रस्त कोण आहे हो, कुणाला लोक सांभाळता येत नाही. भाजप नाना पटोले भाजपचे काय बोलतात, यशवंत सिन्हा काय बोलतात, हे स्वतःबद्दल बोलतात का असं मला प्रश्न, म्हणजे मला वाटतं हे स्वतःबद्दलच बोलतात. यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही. आणि शेतकरी भाव मागतो आहे, कुणी पेटवण्याचा प्रश्न नाही, कुणी उचकवण्याचा प्रश्न नाही. शेतकरी आणि या आंदोलनामध्ये तर गोळीबार झाला की नाही झाला घेतलेलं होतं, गोळीबार झाला की नाही झाला, गोळीबार झाला तिथे. तुम्ही त्या गावातल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटा, त्या गावातल्या उपाध्याय साहेब, घोटण खानापूर नावाचे दोन गाव आहेत, ते गावं आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले होते. तिथं 100% गोळीबार झालाय. गोळीबार झाल्याशिवाय कसं काय, त्यांचं रक्त बाहेर आलं आणि त्यांच्या छिद्र पडले, त्यांना छर्रे सुद्धा त्यांच्या ह्याच्यात गेलं, गोळ्या सुद्धा त्यांच्या ह्याच्यात गेला. आणि नगरच्या डॉक्टरांशी जर तिथं बोललं तर तिथून आपल्याला रिपोर्ट येईल की ते लोक सिरियस त्यांची तब्येत आहे, सगळी परिस्थिती आहे. आणि वर वर पण तुम्ही एकदम अशा पद्धतीने बोलताय, काहीच झालं नाही बा, होतच असतं बा, आणि संघर्ष करावा लागतो बा, वारे वा. असं मी म्हणूनच सांगितलं, तुपेजी असं आहे की मुळामध्ये माझं त्यातलं हेच म्हणणं आहे की आजच्या घटने मी सुरुवातीला माझं पहिलं वाक्य चर्चेचं होतं आणि जे अराजकीय स्वरूपाचं मी बोललो, मला राजकारणाविषयात करायचं नाही. आजची घटना दुर्दैवी आणि ज्या घटनेत जे काही घडलं असेल आता ते खरोखर पुढच्या काळात उघडकीस येईल. गोळीबार झाला की नाही झाला, कुठल्या पद्धतीचा झाला, हे अश्रुधुराच्या किती कधी काय झालं, कोणकोणत्या जखमी झालं, हे सरकार त्यामध्ये नीट चौकशी करेल. पुढच्या काळात ते उघडकीस येईल. त्यामुळे आत्ता तुम्ही मी त्या विषयावर भांडण्यापेक्षा शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पदरात कशा पद्धतीने 2 पैसे अधिक मिळतील यासाठी आपण चर्चा करूया, त्यासाठी आपण मुद्दे मांडूया. त्या एका अर्थाने म्हणजे रस्त्यावरती शेतकऱ्याला संघर्ष, चांगली भूमिका आहे केशव, भूमिका चांगली आहे. अधिक भाव दिला कसा दिला जाईल, चांगली भूमिका आपण मांडली पाहिजे. चांगली चांगली भूमिका आहे डॉक्टर अजित नवले, भूमिका चांगली मांडतात केशव उपाध्याय. या पद्धतीने सगळेच मुद्दे जर सुटले तर आंदोलनच करावं लागणार नाही सुकाणू समितीला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला, इतर शेतकरी संघटनांना. नाही, अगदी तुम्ही बरोबर बोलताय की चर्चा करून खरं तर प्रश्न सोडवता येतील. मला या बद्दल जरा वस्तुस्थिती थोडीशी आपल्या पुढे मांडली पाहिजे. रविकांतजी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी एका कारखान्याच्या बद्दल काही तडजोड घडून आणली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो एकच कारखाना धुमसतोय अशी परिस्थिती नाही. संबंध नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांमध्ये आज ऊस दराबद्दलची जी काही परिस्थिती आहे ती धुमसणारी परिस्थिती आहे. एकही कारखानदाराने किती दर द्यायचा याच्याबद्दल स्पष्ट वाच्यता केलेली नाही. केवळ नगरच नाही तर आपण बीड पहा, पुण्याचा भाग पहा, नाशिकचे काही भाग पहा, औरंगाबाद पहा, बीड सगळ्याचा परिसर पहा, या ठिकाणी ऊस दराबद्दल अंतिम निर्णय अजून झालेला नाहीये. मला फार वाईट वाटतं या गोष्टीचं की कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला, त्यांचं अभिनंदन आहे. त्या ठिकाणी त्यांचा काही तोडगाही काढला त्यांनी, त्याबद्दल अभिनंदन आहे. परंतु त्या ठिकाणी जे ते तोडगा काढतात तो नगरचा कारखानदार मान्य करत नाही, तो बीडचे कारखानदार मान्य करत नाही, औरंगाबादचे कारखानदार मान्य करत नाही. आणि प्रत्येक वेळी तुम्हाला 200-300 रुपये ज्यादा मिळतात आणि आम्हाला मिळत नाहीत आणि म्हणून धुसफूस आहे. डॉक्टर एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात घेऊ. शशिकांत शिंदे पण आता आपल्या सोबत आहे. शशिकांत शिंदे, तुम्ही समजावून सांगा, ज्या पद्धतीची रिकव्हरी कारखान्यांची मिळते, आपण साताऱ्यापासून विचार करूया किंवा पुण्यापासून पुढे खाली कोल्हापूरपर्यंतचा विचार करूया, की जी रिकव्हरी साखरेची मिळते, उतारा मिळतो, त्यानुसार FRP दर ठरला पाहिजे. त्या रिकव्हरीचा विचार केला तर साधारणतः 3000-3100 आपण म्हणूया की कारखान्यांनी टनाला भाव दिला पाहिजे. तोच वरती आपण नगरमध्ये आलो किंवा मराठवाड्यात आलो तर त्याचा रिकव्हरीचा दर हा साधारण 1-1.5% कमी येतो. आणि जर समजा तो 1-1.5% दर कमी आला तर 2500-2600 भाव द्यायला काय अडचण आहे लोकांना, कारखानदारांना काय अडचण आहे द्यायला? मी बोलू का? हा शशिकांत शिंदे, तुम्हाला विचार. नाही, पहिल्या प्रथम उपाध्याय साहेबांनी जे सांगितलं, साहेब आम्ही तर एक असं आहे, सत्तेमध्ये बसल्यानंतर काय परिस्थिती असते याचं सरकारला आता जाणीव व्हायला लागलेली आहे. बरोबर. आता उपाध्याय साहेब मगाशी म्हणाले, खरं म्हटलं तर त्यांनी असं सांगितलं की कोणतरी या आंदोलनाला फितवत आहे, चितवत आहे. आता आमचं सरकार असताना सुद्धा प्रचंड प्रमाणात कोल्हापूर, सांगली वगैरे, कराड वगैरे प्रचंड आंदोलनं झाली, त्यावेळेला आम्ही असा आरोप केला नाही की काही लोक त्याच्यावर चितवतात, फितवत आहेत.
त्यावेळा तुम्ही सत्ता घेण्यासाठी माझा आपचा आरोप होतो की तुम्ही सत्ता घेण्यासाठी काही लोकांना हाताशी घेऊन अशा प्रकारचं राजकारण केलं का? आज ज्यांनी तुमच्या विश्वास टाकला आणि तुम्हाला सत्य बसवलं त्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे तुमच्याबरोबर असलेले सर्व शेतकरी नेते आता बाजूला झालेले आहे आणि त्यांनी या सरकारच्यावर विश्वास नसल्यामुळे आंदोलनाची भूमिका घेतली असेल तर मला वाटतं की त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये तुम्ही खरं म्हटलं तर त्या शेतकरी आंदोलनामध्ये फूट पाडून नेत्यामध्ये दुफळी करण्याचं जे पाप केलं जसं मराठा क्रांती मोर्चाला केलं इतर धनगर समाजाच्या मोर्चाला केलं तशी रणनीती या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुद्धा केली. आपलं एकदा यशस्वी होतं, दोनदा यशस्वी होतं, तीनदा यशस्वी होतं, पण सारखं ही कूटनीती यशस्वी होत नाही हे चित्र दिसून आलेलं आहे. चौथा मुद्दा जो आहे गोळीबार झाला का नाही ते मावळचा उल्लेख करता. आपण विरोधात असताना शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे, उत्पन्नाला भाव मिळाला पाहिजे, मी त्याच्यावर बोलत नाही. मी आता फक्त ऊसाचाच भावाचा आहे. शेतकरी संघटनेचे नेते आहेत, हे सगळी मंडळी आहे, सुकाणू समितीचे नेते आहेत, त्या सगळ्यांना कल्पना आहे सरकारने कसं खेळवलं, कशी शेतात फूट पाडली, कशा दराबाबतीमध्ये खोळखंडोबा केला आहे. मला एक कळत नाही आता आपण जे जे दर सत्तेवर नसताना बोलला होता ते दर आता मिळालेत का प्रश्न आहे. आता ह्या बाबतीमध्ये गोळीबार झाला हा गोळीबार फक्त शेतकऱ्यावर झाला असं नाही आहे. सध्या पोलिसांची कार्यपद्धती बघितल्यानंतर फार मोठे विचित्रप्रमाणे एकवेगवेगळे प्रकरणं बाहेर येत आहे, पण तरीसुद्धा कुठलाही आदेश करताना त्यांनी जिल्हाधिकारी किंवा वरती प्रशासनाची विचारणं गरजेचं आहे. ठीक आहे, समाज हा जेवटी द्वेषाने बाहेर पडल्यानंतर कधीतरी उद्रेक होत असतं, त्याच्यावर कारवाई करत असताना काही सीमा असतात, पण नाही 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 एक असं आहे. आता ह्याचा शोध सरकारने लावायचा आहे, हे का आम्ही बोलून काय फायदा नाही आहे. आम्ही बोललो की परत बोलणं ह्याच्यामध्ये तुम्ही तेल का कशाला होता, हे सरकारचं काम आहे, हे गृहखात्याचं काम आहे. कोण त्याच्यामध्ये चितवलं का पेटवलं का कोणाच्या सांगण्यावर का केलं, उद्या काही लोक बोलतील सरकारमधल्या लोकांना वाटतं मुख्यमंत्री राहू नये म्हणून त्यांनी का अस्थिर करण्याचा प्रयत्न केला का, आम्ही ह्याच्यावर बोलत नाही. आता राहिला मुद्दा मगाशी तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीचा, एक तर काय आहे की कोल्हापूरचं मगाशी बोलले ही वस्तुस्थिती आहे, त्या ठिकाणी स्वाभिमानी संघटना असेल किंवा सर्व शेतकरी संघटना रघुनाथदादा असेल शेतकरी संघटना असेल सगळं मिळून त्या ठिकाणी बसले आणि त्यांनी त्या असलेल्या कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये भाव देण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. आता एक काय झालं माहिती आहे का, सरकारची पॉलिसी महत्त्वाची आहे. शेवटी कारखाना खाजगी असेल किंवा सहकारी असला तरी तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी निगडीत असतो. आज शेतीला फक्त शेतकऱ्यांना आधार देणारा भाव कुठला असेल तो फक्त ऊसाचा आहे. बाकीच्या उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जर बघितलं मागच्या वर्षी 50 रुपये कांदा होता, आज तो कांद्याची भाव बघितल्यानंतर शेतकरी रडायला लागलेले आहेत. आता एक हमखास उत्पन्न देणाऱ्या शेतीच्या या व्यवसायाला मी असं म्हणत नाही, पक्षीय राजकारण करत नाही, पण मागच्या काळामध्ये मनमोहन सिंग साहेब असतील किंवा आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते, त्यांनी या असलेल्या ऊसधंद्याला किंवा कारखान्याला गती देण्यासाठी को जनरेशन असेल किंवा इथेनॉलचं प्रोडक्शन असेल किंवा इतर असेल डिस्कवरी वगैरे अशा अनेक उपाययोजना केल्या की जेणेकरून हा कारखाना स्टेबल व्हावा आणि सरकारच्या या धोरणाच्या उच्च दराला देताना ते कारखान्याला परवडलं पाहिजे, कारखाना चालला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून ह्या उत्पन्नाशी निगडीत असलेलं धरण घेतलं होतं. आज सरकारची पॉलिसी काय, मी सरळ आरोप करतोय, सरकार या असलेल्या सहकारी कारखाना किंवा कारखान्याला मोडायला निघालं का अशी परिस्थिती निर्माण झाली. बरोबर, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण येतो फक्त केशव उपाध्यांचं उत्तर घेतो. तुम्ही जे उपस्थित केलेत मुद्दे त्यावर सहकार मंत्री थोड्या वेळातच आपल्यासोबत येतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घ्या. केशव उपाध्ये, नाही मला मी आत्ता सगळं ऐकत होतो आणि ते म्हणजे मला खरंच काय काय गोष्टी जुन्या आठवायला लागल्या आणि तुपकर इथे बसलेले त्यांना आठवत असेल ते मगाशी. आता एक मुद्दे मी जे आमचे मित्र राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत त्यांनी मांडले, खरं ज्येष्ठ नेते ते, पण जे मुद्दे मांडले बऱ्याच वेळा इतिहासाचा विसर आपल्याला पडतो. अशाच राष्ट्र म्हणजे किती मोठमोठे आंदोलनं तुपकर आणि सदाभाऊ खोत असतील, राजू शेट्टी असतील, यांनी त्या गेला काढले होते, मोर्चे काढले होते. त्या शेट्टींची तुलना काय पद्धतीने शरद पवारांनी बारामतीत केली होती, त्यांची जात काढली होती, हे राष्ट्रवादीचं शेतकऱ्याबद्दलचं धोरण. ठीक आहे, मला तर काय म्हणायचं नाही. दुसरं त्यांनी सांगितलं मनमोहन सिंग आणि शरद पवार, तुमच्या माहितीची सांगतो, झोन बंदीचं पहिल्यांदा. आता एक एक मिनिट मी सगळं येतो, मी मध्ये आलो नाही, आता माझं पूर्ण उद्या सगळे मुद्दे मांडतो. एक मिनिट माझं पूर्ण उद्या तुम्ही मांडता सगळे प्रश्न विचारा, माझं उद्या पूर्ण शेट्टीच्या बद्दल तुम्ही. दुसरं झालं झोन बंदी उठवण्यापासून, झोन बंदी युती सरकारच्या काळात उठली, ज्यातनं नंबर आहेत ऐकून घ्या,
2001 मध्ये डिलायसनिंग या सरकारनी वाजपेयी सरकारनी केलं, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने तोपर्यंत तुपकर त्याला किमान याबाबतीत सहमत होतील. आतापर्यंत 2001 पूर्वी चिमणी विजल्यानंतर भाव जाहीर व्हायचा, 2001 नंतर डी नोट डिलायसनिंग झालं वाजपेयी सरकारच्या काळात, त्याच्यानंतर भावामध्ये सुरुवात झाली, स्पर्धा सुरू झाली कारखान्याच्या. त्याच्यामुळे या शेतकऱ्याच्या प्रति गेल्या 3 वर्षाचा हिशोब काढतो मी आता. गेल्या 3 वर्षामध्ये 14-15 मध्ये ज्यांनी FRP दिली नाही त्यांना सरकारने बिनव्याजी कर्ज दिलं, त्यांना जे तरी सुद्धा दिलं नाही त्यांचे लायसन्स सरकारने रद्द केले, शेतकऱ्यांना FRP नुसार भाव द्यायला कारवाई ह्याच्यापूर्वी कुठल्या सरकारने झाली जरा सांगा. ते झालं या सरकारच्या काळामध्ये. 2016-17 मध्ये 10% सरकारने व्याजातलं बेअर केलं. एक प्रश्न, एक प्रश्न, जर सरकारने कारवाई केली असेल तर या प्रश्नाचं उत्तर की गंगामाई कारखान्याच्या संदर्भात आज जे आंदोलन झालंय शेवगावला, इथे या कारखान्याने केवळ 2040 रुपये इतकाच टनाला भाव देऊ केला होता. शेतकऱ्यांची मागणी होती मागच्या वेळी तुम्ही 2040 दिली, आता 2200-2300 द्या, त्याच्यावर पण ते राजी नव्हते. म्हणजे मग या कारखान्यावर कारवाई का केली नाही? मग नेमकं काय अडलं? सरकारने बाकीच्या कारखान्यावर कारवाई केली, मग इथं काय राहिलं? मग हे आंदोलन पेटवलं जातंय असं वाटत नाही? हे आंदोलन पेटवलं गेलं. एक 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 राजेंद्र 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 एक मिनिट. इथे सगळे सहकार क्षेत्रातले तज्ञ बसली आहेत. नॉर्मली भाव जाहीर झाल्यानंतर जर तो गळीत हंगाम संपल्यानंतर जर तो भाव दिला गेला नाही तर पुढच्या वेळी गळीत हंगामाच्या वेळी मागच्या वर्षी जर भाव दिला गेला नसेल तर त्याच्यावरती कारवाई होते. आणि 14-15 मध्ये ज्या कारखान्याने अशा प्रकारचा भाव दिला नाही त्यांचे लायसन रद्द केले या सरकारने केले होते, त्यांना वेळप्रसंगी बिनव्याजी कर्जही दिलं ज्यातनं थेट शेतकऱ्यांना भाव मिळेल FRP नुसार. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा खरं म्हणजे कारखान्यांनी आपली कार्यक्षमता अधिक, हा रोष कारखान्याच्या विरोधात आहे सरकार विरोधात नाही. सरकार कारखाने त्यांना भाव देत नाही आहेत, सरकारने भूमिका घेतली आहे FRP नुसार दिले पाहिजेत 9.5%, त्याच्यानंतरच्या प्रत्येक पुढच्या 1% रिकव्हरीनुसार भाव दिले पाहिजेत. आणि जिल्हावार बैठक आता सुरू आहेत, कोल्हापूरची बैठक झाली, सोलापूरची बैठक झाली, या जिल्हावार बैठका सुरू आहेत. कोल्हापूर साईडच्या शेतकऱ्यांनी मान्य केलं तिथला उतारा जास्त आहे, 13% म्हणून उतारा जातो, तिथला रेट हा कदाचित 3200-3300 पर्यंत जाऊ शकतो तिथला, त्या ज्या रिकव्हरी ज्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे तसा रिकव्हरी. हे सगळं खरं आहे, 13% रिकव्हरी, 11% रिकव्हरी त्याच्यानुसार ठरणार आहे FRP, पण 15 शेतकऱ्यांचा पहिला हप्ता तितका मिळतच नाही ना. शशिकांत शिंदे, हेच तर दुखणं आहे. म्हणजे मागच्या सरकारमध्ये देखील हेच आंदोलन झाली आणि आताच्या सरकारमध्ये तेच होतं. तोच तर सांगितलं अडचण कुठे? उलट उलट शशिकांत शिंदे नाही नाही तेच सांगतोय. त्यामुळे हा जो रोष आहे हा रोष कारखान्याने कारखाने शक्ती कुणाच्या ताब्यात आहे तेही राजकीय दृष्ट्या ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे लोक काय करतात सगळ्यांना माहितीये. केशव एक मिनिट, शशिकांत शिंदे. राजेंद्रजी, असं आहे की मगाशी सांगितलं की उतार्यावर आपण दर निघतो. कोल्हापूरला जो उतारा निघतो तो मराठवाड्यात नगरला निघेल का नाही याच्याबद्दल मला शंका आहे. बरोबर. माझं म्हणणं काय, जे आता ज्या रेशिओप्रमाणे उतारा निघतो त्याप्रमाणे फायदा तोटा बघून आपण निर्णय घेणं त्या कारखान्याने गरजेचं आहे. आता ज्या कारखान्याला त्या ठिकाणी जर फायदा नसेल तर त्यांनी तो दर दिला तो तिथल्या लोकांशी बसून करायला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. माझा मुद्दा असा आहे की हे मगाशी म्हणाले, आज मला काय म्हणायचं आहे, सरकारची पॉलिसी डिसिजन असतात ते काय होतात, रोष कारखानदारावर आहे हा सरकारवर नाही. आज कुठलीही घटना घडली तर त्याची जबाबदारी सरकारला घ्यायची असते. आपण कोल्हापूरची बैठक घेतलं त्याचं श्रेय घेता, मग नगरच्या बैठकीच्या बाबतीमध्ये जे काही चूक झाले त्याचं श्रेय का नाही घेता, तुम्ही जबाबदारी का घेत नाही? आत्ता मुद्दा जो आलेला आहे की या बाबतीमध्ये जे काही घटना घडलेली आहे, मी या घटनेचे मला अजून काही कल्पना नाही, पण मी एवढंच वाचलं की गोळीबार झाला आणि त्यात बरीच लोक जखमी झाली. आता विषय असा येतो की अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईपर्यंत तिथले जिल्हाधिकारी असेल, शासन असेल, सहकार खाता असेल, या लोकांनी पुढे पुढे काय कारवाई केली याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. शेतकरी उद्रेक का केला? आता शेतकऱ्यांनी उद्रेक केला म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीमागं काहीतरी राजकारण षडयंत्र रचलं गेलं आहे आणि कोणतरी त्यांना फुसलवत आहे असा सरकारी आरोप करणं हे चुकीचं आहे. एक मुद्दा आहे की दर FRP दर, आता मी पॉलिसीवर नंतर, तुम्ही मला मगाशी बोलला की सरकारची धोरणं चुकीची आहेत का, त्याच्यावर मी चर्चा करायला माझी तयारी आहे. आता सरकारची धोरणं मी उपाध्यायांना सांगतो, आपण इथोनॉलच्या बाबतीमध्ये काय धोरण घेतलं, IIT बाबतीमध्ये धोरण काय घेतलं, त्यानंतर को जनरेशनच्या बाबतीमध्ये धोरण काय केलं, मग कारखाने जर मोडीतच निघाले तर त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये ते स्थिर होण्यासाठी ज्या काय उपाययोजना आहे त्याच्या संदर्भामध्ये शासनाची काहीतरी पॉलिसी ठरली पाहिजे ना. तुम्ही जर त्यांना मारायची, या अमुक अमुक कारखाने अमुक अमुकच्या आहेत,
म्हणून तेवढी त्यांना कशी कापता येईल हे तुम्ही डिस्टन्सचं अंतर काढलेलं आहे. आता ऊसाची पळवा पळवी वगैरे सगळं होतं, स्पर्धा वाढली पाहिजे यामध्ये दुमत नाही आहे, परंतु कारखाने टिकले पाहिजे यासाठी सुद्धा काही बिलकुल. पण याच्यात नेमका एक आरोप होता, अभ्यास पूर्ण घेतली नाही. कारखानदारी सहकार क्षेत्र कारखाने चालणार नाही आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही. तुम्ही म्हणता तसं कारखानदारी असेल किंवा सहकार क्षेत्र असेल, हे टिकलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांनीच मिळून ते प्रयत्न केला पाहिजे. सहकार क्षेत्र मुळीत काढता कामा नाहीये. पण या सगळ्यात आरोप असा होतो की कुठतरी प्रशासन किंवा पोलीस यंत्रणा कारखानदारांना पाठीशी घालते का अशा आंदोलनामध्ये. मग तिथे सगळ्या गोष्टी घडेपर्यंत आपण शांतपणे बघत बसतो आणि घडल्यानंतर मग चर्चा करायला पुढे येतो आणि बैठका घेतो. या मुद्द्यावर मला चर्चा करायची पाहुणे आपल्यासोबत असतील ब्रेक नंतर. या मुद्द्याबरोबरच उसाच्या आंदोलनासंदर्भात किंवा उसाच्या दरासंदर्भात गांभीर्यानं धोरण ठरवलं जात आहे, पण अंमलबजावणीचं काय होत आहे या सगळ्या मुद्द्याची आपण चर्चा करूया. ब्रेक ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. ऊस दराच्या आंदोलनासंदर्भात आपण ही चर्चा करतोय. मगाचपासून सहकार मंत्री फोनवरती येतील असं आपण सगळेजण वाट पाहत होतो, पण आत्ता निरूप मिळाला की ते फोनवरती येणार नाही आहेत. म्हणजे चर्चा तरी किमान केली पाहिजे आणि विचारलेल्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तरी किमान मंत्र्यांनी दिली पाहिजेत, एवढीच माफक अपेक्षा प्रत्येकांची असते. असो, आले तर त्यांचं स्वागत आहे, नाही आले तर त्यांच्याशिवाय ही चर्चा अशीच आरोप प्रत्यारोपांची सुरू राहील. मला डॉक्टर अजित नवले आपल्याला विचारायचं आहे की ज्या प्रकारची ही सगळी ऊस उत्पादकांची मागणी आहे की ऊस जेव्हा कारखान्यात घातला जातो तेव्हा या पट्ट्यातले कारखानदार असे म्हणतात की इथे आमचा काटा मारला जातो, इथे योग्य वजन आमचं केलं जात नाही, त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणून हा सगळा उद्रेक आहे. या सगळ्या परिस्थितीवरती अंकुश कसा लावायचा आणि त्याच्यामध्ये धोरणं म्हणून चर्चा करत असताना त्याच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची यंत्रणा कशी सक्षम करायची. अगदी बरोबर आहे. इथेच तर खरं तर सरकारचा रोल सुरू होतो. कायदा पाळण्याची राखण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि म्हणून जी काटामारी होते याच्यावर बंधन आणण्याची मुख्य जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. राजेंद्रजी, केवळ काटाच मारला जातो असं नाही तर FRP सुद्धा चुकीची दाखवली जाते, त्याच्यातही घोळ असतो आणि त्याच्याबद्दल प्रशासनाने भूमिका घेतली पाहिजे. आमचे भाजपचे मित्र वारंवार सांगतायत की हे कारखान्यांनी पाहून घ्यावं, पण मला त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की साखरेला भाव जो मिळतो किंवा बाय प्रॉडक्टला जो भाव मिळतो त्याच्यावर ऊसाचा दर ठरत असतो. साखरेचा भाव निश्चित करण्याचं धोरण हे सरकार मॅन्युप्युलेट करतं, आयात साखर करतं, त्याच्यावर रिलीज मेकॅनिझम लावतं. 80% साखर ही उद्योगांसाठी वापरली जाते, त्यांना ती स्वस्तात मिळेल अशा प्रकारचं धोरण सरकार घेतं आणि मग साखरेला भाव मिळत नाही, बाय प्रॉडक्टला भाव मिळत नाही आणि त्याच्याबद्दल मात्र हस्तक्षेप सरकार जाणीवपूर्वक करत असतं. सरकारने जर साखरेच्या भावाबद्दल हस्तक्षेप करणार असेल, सरकार बाय प्रॉडक्टबद्दल हस्तक्षेप करणार असेल तर शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला पाहिजे याची सुद्धा जबाबदारी घेऊन सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. ही बाब आमच्या भाजपच्या मित्रांनी समजून घेतली पाहिजे. आमचे भाजपचे मित्र सांगत होते की आम्ही चर्चा करतोय, कोल्हापूरमध्ये चर्चा झाली स्वागत आहे. मला त्यांना विचारायचं आहे, मग औरंगाबादमध्ये चर्चा का झाली नाही, मग नगरची चर्चा का नाही झाली, मग बीडच्या बद्दल चर्चा का झाली नाही. उर्वरित महाराष्ट्रातील शेती करणारे ऊस उत्पादक शेतकरी हे सौतीची पोर आहेत काय, हा प्रश्न महाराष्ट्राचा शेतकरी विचारतोय. आणि मला आपल्याला सांगू द्या की आज एका कारखान्याचं आंदोलन अहमदनगरमधलं थांबलेलं असेल, पण उद्या आम्ही सुकाणू समितीचे सगळे लोक अहमदनगरच्या साखर संचालक डायरेक्टरच्या कार्यालयावर चालून जाणार आहोत, त्यांना हा जाब विचारणार आहोत की महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या बाकी कारखान्यांचं तुम्ही काय करणार. आणि उद्या मोठं आंदोलन मी तुम्हाला सांगतो अहमदनगर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आम्ही सुरू करणार आहोत. बिलकुल आंदोलन थांबणार नाही, बळच कुणी आंदोलन पेटवण्याचा मुद्दा नाही. आमच्या पोटाला रग लागलेली आहे. ऊस तयार करण्यासाठी काय कष्ट पडतात त्याच्या यातना आमच्या माय मावल्या सहन करतायत आणि म्हणून घामाचा दाम आम्ही मागतोय. एक मुद्दा मला अजून सांगू द्यात, FRP बाबत आपण बोलता आहात, FRP आम्हाला मान्यच नाही आहे. उत्तर प्रदेशच्या आधारावर FRP ठरते, त्या ठिकाणचा ऊस उत्पादनाचा खर्च हा अत्यंत कमी आहे, महाराष्ट्राचा ऊस उत्पादनाचा खर्च खूप ज्यादा आहे. त्या ठिकाणचा वाहतूक आणि तोडणीचा खर्च हा 150 रुपये साहेब. आमच्या इकडे FRP मधून तोडणी वाहतूक खर्च 700 रुपये कट केला जातो अहमदनगरमध्ये, बीडमध्ये, औरंगाबादमध्ये.
150 रुपये एचएनटी कट होते उत्तर प्रदेश मध्ये, आमची एफआरपी मधून 700 रुपये कट होतात, आणि म्हणून हे एफआरपीचं भानगड एवढ्यावर फक्त आपण थांबून चालणार नाही, घामाचं दाम पुरेपूर मिळण्याचा हा मुद्दा आहे. जितकं शेतकरी पाहिजे आणि त्या सगळ्या भावाला जी मागणी होतीये तो भाव त्याच्या पदरात पडला पाहिजे. रविकांत, या सगळ्या याच्यावरून एक गोष्ट निश्चितपणे दिसते की जी काटामारी प्रकार होतोय सगळा ऊस कारखान्यांच्या बाबतीत होतोय, तिथे घेताना ऊस होतोय, याचा वाद अधिक पेटेल ज्या ज्या कष्टांनी ऊस शेतकऱ्यांनी 11 महिने वाढवला आणि त्याला अपेक्षा असते की आपल्या वाढवलेल्या ऊसाला निश्चितपणे इतका भाव पदरात पडेल, एवढे पैसे माझे येतील, माझे काही झालेल्या गोष्टी आहेत, बँकेकडनं उचललेले पैसे आहेत, हे मला फेडता येतील, पण जेव्हा त्याच्या पदरात पैसे पडत नाही तेव्हा हा उद्रेक होतो. हो, बरोबर आहे. काटामारीचा विषय तर अत्यंत महत्त्वाचा आणि गहन विषय आहे, रिकव्हरी चोरण्याचा विषय सुद्धा गहन विषय आहे. आज मी या परिसरात होतो तर वेगवेगळ्या कारखान्यांना ऊस घालणारे सगळे शेतकरी काटामारीच्या आणि रिकव्हरीच्या तक्रारी करत होते. दुसऱ्या बाजूला मला आता नवले साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, ते असं म्हणाले की स्वाभिमानीनं कोल्हापूरचं मिटवलं, सांगलीचं मिटवलं, साताऱ्याचं मिटवलं, तर आता असं आहे की ज्या ज्या भागात शेतकऱ्यांची ताकद आंदोलन मोठं होईल त्या त्या भागात कारखानदार लगेच मिटवायला तयार होतात. कोल्हापूरमध्ये 1 लाख लोक ऊस परिषदेला होते, लगेच तिथे कारखानदार तयार झाले, सांगलीतही झाले, साताऱ्यातही झाले, नंदुरबारमध्ये सुद्धा आमच्या लोकांनी मिटवलं. तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या ज्या भागात ताकद निर्माण कराल, राजू शेट्टी साहेब आणि रविकांत तुपकर का अमिताभ बच्चन थोडीच आहे की एका फाईटमध्ये 2-4 जणांना त्या पिक्चरमधल्यासारखं मारेल. शेतकऱ्यांची ताकद उभी झाल्याशिवाय आम्ही लोक पण तिथं काही करू शकणार नाही, म्हणून त्या त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची ताकद उभी झाली पाहिजे. आज एका कारखान्याचा जरी हा विषय असेल, नवले साहेब म्हणाले की गंगामाई कारखान्याचा एका कारखान्याचा विषय होता, पण त्या भागातले शेतकरी पेटले आणि 2140 च्या वर देणार नाही म्हणणाऱ्या कारखानदाराला आंदोलनामुळं त्या ठिकाणी 2525 आणि 2550 रुपये द्यावे लागले. हा आंदोलनाचा विजय आहे आणि म्हणून शेतकऱ्यांनी उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या ताकदीनं या कारखानदारांना आंदोलन करताना जाळपोळ केली पाहिजे. उपाध्याय साहेब असं म्हणाले, आंदोलन जाळपोळीशिवाय होऊ शकत नाही. विकास नाही नाही जाळपोळ जाळपोळ केलेली नाही, जाळपोळ पोलीस लोक हे करायला लावतात. कुण्यातरी दुसऱ्या कारखानदारांचे गुंड घुसतात मॉबमध्ये, कारखानदारांचे गुंड मॉबमध्ये घुसतात आणि त्या याला जाळपोळ करून त्या आंदोलनाला गालबोट लावतात, इथे आंदोलन हिंसक करतात. हे कारखानदारांचे गुंड करतात, सामान्य शेतकरी या थराला जात नाही. सामान्य शेतकरी या भागातले शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. दुसऱ्या बाजूला उपाध्याय साहेब असं म्हणाले की हा कारखानदारांचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मग आमचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर तुम्ही गोळीबार का केला? कारखानदारांना तुम्ही पोलिसांचं संरक्षण देता, कारखानदाराला मीटिंगमध्ये आणताना त्याला पोलीस संरक्षणात आणता, म्हणजे हे चाललं आहे काय? तुमचं संरक्षण का सरकारचं पूर्ण संरक्षण गेल्या वर्षी 70-30 फॉर्म्युलानुसार अंतिम भाव ज्या कारखान्याने दिला नाही त्याच्या कुठल्या कुठल्या कारखान्यावर कारवाई केली त्याची यादी तुम्ही मला सांगा. म्हणजे फक्त 2 कारखान्यावर करायची आणि बाकी कारखान्यांना सूट द्यायची असं सरकारचं धोरण आहे. सरकारचं आणि पोलिसांचं कारखानदारांना संरक्षण आहे आणि शेतकरी यांच्या दृष्टीनं नक्षलवादी ठरवतात. केशवपदे उत्तर द्या. असं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मुळामध्ये असं आहे की शेतकऱ्यांना उभं करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न गेल्या 3 वर्षांमध्ये या सरकारने केला. जसं सहकार चळवळ जगली पाहिजे, पण याचबरोबर कारखाने कशा पद्धतीने लोकांनी आतापर्यंत चालवले याचे अनेक दाखले इथे बसलेले शेतकरी चळवळीतले लोकसह देऊ शकतील. मग अशी एक उल्लेख झाला बाय प्रॉडक्ट्समध्ये काय इथेनॉलचा उल्लेख करण्यात आला. 2005 मध्ये वाजपेयी सरकारने इथेनॉलचं जे प्रमाण ठरवलं होतं पेट्रोल डिझेल मिक्स करण्याचं, ते मनमोहन सिंग आल्यानंतर ते प्रमाण कमी करण्यात आलं. युपीए सरकारमध्ये ते कमी करण्यात आलं. त्यामुळे अनेक बाय प्रॉडक्टचा विषय, अनेक विषय मी अनेक विषयावर बोलू शकतो. उल्लेख मी असं म्हणतो, मुद्दा इतका आहे की नाही सांगतो मी येतो आता मला सलग उदे येतो ना. मी मगाशी उल्लेख केला, मगाशी उल्लेख केला, एक मिनिट राजेंद्र मला तर सलग बोलू, मी कोणाच्या मध्ये बोलत नाही. चर्चा एकत्र दोघांना शेतकऱ्यांच्या ऊस दराच्या संदर्भात एकत्र घेऊन चर्चा करू. अगदी अगदी नाही, शेतकऱ्यांच्या ऊस दराबद्दलच मी बोलतोय. मी असं म्हणालो की हा रोष म्हणजे सरकारने भूमिका घेतली, सरकारने सगळ्या महा म्हणजे एक भूमिका घेतली, 9.5% जिथे उतारा आहे त्याला अमुक एक भाव आणि त्या पुढच्या ही सगळीकडे. आता त्या त्या जिल्ह्यामध्ये साखर कारखानदार आणि शेतकरी यांच्यामध्ये एकत्र बसवण्याचं काम सरकार ऑलरेडी करते, अशा अर्थाने त्या जिल्हा बैठका सुरू आहेत असं मी म्हणालो. एफआरपी नुसार मिळायला पाहिजे हे सरकारची मुळात 70-30 उल्लेखात रविकांत तुपकरांनी केला तो कायदा या सरकारने आणलाय, या सरकारने जो कायदा आणला त्याच्यामुळे 70-30 कायदा या सरकारने आणला, तो पूर्वीच्या सरकारचा कायदा नव्हता.
की 70-30 आणि 75-25 जो कायदा आहे तो या सरकारने आणला शेतकऱ्यांसाठी, त्यामुळे शेतकऱ्याला कागदावर आहेत झालं ना होणार कारवाई वेळ प्रसंगी त्या एफआरपी सांगायची घेतली एफआरपी नुसार एक मिनिट तुपकर साहेब जरा शांत व्हा, चिडून चर्चा नसतात करता येत, शांतपणे बोलू ना आपण, आपल्याला आपण सगळ्यांचा उद्देश शेतकरी अधिक व्हा मिळाला पाहिजे असं तावापानी बोलून तुम्ही गोळ्या घाला आणि आम्ही शांत होतो, शेतकऱ्याला पैसे देता यावेत यासाठी अहो गोळ्या नाही गोळ्या झाडल्याच नाही तुम्हाला तेच सांगतोय, पण तरी सुद्धा आपण ते आता येईल सगळं स्पष्ट होणार आहे चौकशीमध्ये, काळजीच करू नका तुम्ही, त्यामुळे वस्तुस्थिती जो कुणी जबाबदार असेल आजच्या घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई सरकार करेल ह्याच्याबद्दल दुमत बाळगू नका, ह्याच्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही, पण त्याचबरोबर या पद्धतीने जाणीवपूर्वक सरकारच्या विरोधामध्ये 100% होणार आहे पेटवत असेल तुम्ही रविकांत एक मिनिट शशिकांत एक मिनिट राजेंद्रजी नाही याच्यामध्ये उपाध्याय जे सांगतात काल सांगलीला एका व्यक्तीचा त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारून मृत्यू केला आणि सांगितलं 10 लाख रुपये तुम्हाला मदत दिली, काय मला कळत नाही सरकार म्हणजे तुम्ही मारायचं आणि परत त्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत द्यायची हे कुठली कायदा व्यवस्था, हे तुमचं क्लेरिफिकेशन असं आहे जो कोणी करेल त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी मग कारवाई करतो किंवा मदत देतो, म्हणजे माणसं मारायची आणि बरं माणसं मारल्यानंतर तुम्ही माणसं मेले त्या विषयावर चर्चा जायचं का राजेंद्र, उसाच्या मुद्द्यावर माझा वेळ संपत आला उसाच्या मुद्द्यावर शशिकांत शिंदे सांगलीवर चर्चा करायचं मी करून तयार आहे, सांगली चर्चा परत करायची, चर्चा काढतो मी काय काय, सांगली चर्चा परत करू, उसाच्या मुद्द्यावर शशिकांत शिंदे वेळ संपत आला नाही नाही याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आज मी कारखानदारी टिकली पाहिजे या भूमिकेवर आहे, शेवटी काही सहकारी कारखाने खाजगी सोडा सहकारी कारखाने हे शेतकऱ्यांचेच असतात, आज मला सांगा ते मगाशी बोलले इथून आल्यावर तुम्ही बोला बोलू नका म्हणताय, आज केंद्रीय मंत्री बोलतो की आम्ही इथून खरेदी करणार नाही, केंद्राची भूमिका आहे की को जनरेशन करून त्या ठिकाणी वीज निर्मिती केली पाहिजेत, नितीन गडकरी साहेब बोलतात की वीज निर्मिती खरेदी केली पाहिजेत, राज्य सरकार म्हणतं आम्ही खरेदी करणार नाही, कच्च्या असलेल्या आता तुपकर साहेब त्यांनी बोललं आहे की कच्च्या असलेल्या त्या ठिकाणी साखरेला आयात करण्याचं धोरण घेतलं, मग आपण शेतकऱ्यांना त्या कारखानदारांना त्या ठिकाणी दर देण्याच्या बाबतीमध्ये या सर्व प्रोडक्शनच्या बाबतीमधून जे उत्पन्न येईल ते जास्तीत जास्त शेतकऱ्याला देण्यासाठी फायदा होऊ शकतो, परंतु ते देत असताना केंद्र राज्य सरकारची भूमिका ही इम्पार्शिबल असली पाहिजे, काहीतरी हेतू मनामध्ये ठेवून जर आपण त्या ठिकाणच्या असलेल्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी कुठल्या काट्यामध्ये मोजून करत असाल तर ते योग्य नाही, आज केंद्र राज्य सरकारची भूमिका साखर उत्पादन असलेल्या कारखान्याबद्दल फार पारदर्शक आहे किंवा त्यांच्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याची आहे अशा प्रकारची परिस्थिती नाही, मी मगे पारवीत सांगतोय मगे सारखे सांगताय मनमोहन सिंग पवार साहेबांच्या वेळेला, मी आजही सांगतो पवार साहेबांच्या वेळेला हे उत्पादन प्रक्रिया वाढवून कारखाने स्टेबल करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि त्याची प्रक्रिया झाल्यामुळे आज कारखानदारी त्या ठिकाणी उभी राहिली, नाहीतर मागच्या वेळेला सांगा तामिळनाडू आणि इतर राज्यामध्ये पाऊस कमी झाला म्हणून उत्पादन कमी झाल्यामुळे तुम्ही मागच्या वर्षी दर चांगला देऊ शकला, परंतु त्याचं नियंत्रण करण्याची भूमिका ही कोटा सिस्टीम आता आपण रद्द केली, आता परत ती कोटा सिस्टीम रद्द करत असताना सरकारची 14 दिवसात त्यांना पेमेंट पहिला हप्ता मिळाला पाहिजे, त्याचा पहिली रक्कम हप्त्याची 14 दिवसात मिळाली पाहिजे, कुठल्याही कारखान्याकडनं दिली जात नाही हे वास्तव आहे, धन्यवाद तुम्ही सगळे आलात, माझा वेळ संपलाय, चर्चा अधिक होत राहील, सहकार मंत्री काय शेवटपर्यंत आले नाहीत त्यामुळे सहकार मंत्री कदाचित ही चर्चा कुठेतरी बसून बघत असतील आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर ठरवत असतील, उद्या परवा कधीतरी याच्यावर त्यांना उत्तर द्यावं लागेल, पण आंदोलन पेटवलं गेलं की पेटलं याचं उत्तर तुम्हाला या चर्चेतून निश्चित मिळालं असेल, शेतकऱ्याला फक्त त्याच्या कष्टाच्या पिकवलेल्या उत्पादनाला दाम हवा आहे भाव हवा आहे तेवढं दिलं तर शेतकरी दुसरा काही सरकारकडे मागणार नाही, अपेक्षा इतकीच आहे की शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा दाम मिळाला, आता थांबू 5 दिवस